नमस्कार, मी सुवर्णा व पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे स्वातंत्र्य दिन विशेष तिरंगा ढोकळा। हा ढोकळा खूप इजीली बनतो, खायलाही खूप टेस्टी आणि स्पॉन्जी असतो। हा ढोकळा आपण सकाळचा नाश्ता, लहान मुलांच्या टिफिन साठी, संध्याकाळच्या एज अ स्नॅक साठी पण बनवू शकतो। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूयात। एक वाटी दही, एक वाटी बारीक रवा, 3 चमचे कोथिंबीर व मिरचीची पेस्ट, 1/2 चमचा ऑरेंज फूड कलर, 1 चमचा इनो फूड सॉल्ट, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा साखर। आता तुम्ही ऑरेंज कलरऐवजी गाजराचा पण वापर करू शकता। मला गाजर मिळालं नाही म्हणून मी ऑरेंज फूड कलर यूज करते। गाजराची तुम्हाला 2-3 चमचे पेस्ट लागेल। जर तुम्हाला रेसिपीमध्ये इनो फ्रूट सॉल्ट वापरायचं नसेल तर त्याऐवजी आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला मिश्रण बनवताना पुढे सांगेनच। आता एका मोठ्या बोलमध्ये आपण हा रवा ओतून घेऊयात, त्यामध्ये 1 वाटी दही ओतून घेऊयात। आता हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचे आहेत, गाठी बनवू द्यायच्या नाही आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिट भिजवण्यासाठी ठेवायचे आहे। तर मगाशी बोलल्याप्रमाणे जर तुम्हाला इनो फ्रूट सॉल्ट या मिश्रणामध्ये घालायचा नसेल तर तुम्ही हे मिश्रण 10 मिनिटाऐवजी 1 तास भिजवू शकता। मिश्रण भिजत आहे तोपर्यंत आपण पाणी उकळण्यासाठी ठेवूयात। ढोकळ्यासाठी आपण इडली कुकर किंवा नॉर्मल कुकर शिट्टी काढून किंवा पातेल्यातही बनवू शकतो। कुकरमध्ये 2-3 ग्लास पाणी ॲड करून त्यात स्टँड ठेवूयात। इकडे आपण ढोकळ्यासाठी 1 कंटेनर तेल लावून ग्रीज करून घेतला आहे। इकडे आपल्या मिश्रणाची 10 मिनिटे झाले आहेत व आपलं मिश्रण मस्त फुललेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी या मिश्रणाचे 3 पार्ट्स केले आहेत। आता एका छोट्या बोलमध्ये मिश्रणाचा 1 पार्ट काढून घेऊयात चमच्याने। आता त्यामध्ये 1/2 चमचा आपण ऑरेंज फूड कलर घालणार आहोत व ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। चमच्याने अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। पाणी घालायचं नाहीये, पाणी नंतर आपण हळूहळू घालायचं आहे। आता यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट, मीठ व साखर आवडीप्रमाणे घालायचं आहे। तुम्ही बघू शकता इनोमुळे एअर बबल तयार झाले आहेत। आता हे एअर बबल तयार झाले की लगेचच आपल्याला हे मिश्रण कंटेनरमध्ये घालून घ्यायचं आहे। मिश्रण कंटेनरमध्ये घालून घेतल्यानंतर हे कंटेनर व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे। इकडे आपल्या कुकरमधील पाण्याला मस्त उकळी आलेली आहे, तुम्ही वाफ बघू शकता। आता आपल्याला हे कंटेनर स्टँडवरती ठेवायचं आहे व 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। आता आपल्या मिश्रणाचा 2nd पार्ट एका बोलमध्ये काढून घ्यायचा आहे व त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते बॅटर सेल करून घ्यायचं आहे व त्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट ॲड करायचं आहे, ते हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मीठ व चवीप्रमाणे साखर, जर तुम्हाला जास्त आवडत स्किप करू शकता। आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, जास्त पण ढवळून घ्यायचं नाही आहे, त्यामुळे एअर बबल रिलीज होतात। आता 5 मिनिट झालेले आहेत, ते कंटेनर आपण बाहेर काढून त्यामध्ये आपला व्हाईट पार्ट आपण पसरून घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे चमच्याने व हे कंटेनर टॅप करून परत कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवायचं आहे। परत हे मिश्रण आपण 5 मिनिट शिजवून घेणार आहोत। आता 3rd पार्ट एका बोलमध्ये हे मिश्रण काढून घेऊन आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर व मिरचीची पेस्ट घालून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला खूप सुंदर असा हिरवा कलर आलेला आहे। हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचे आहे।
आता त्यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे साखर व मीठ घालू शकता। शेवटी इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे व ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एअर बबल्स तयार झाले की आपला आता कुकरमध्ये शिजणारा कंटेनर बाहेर काढून घेऊन व त्यामध्ये हा ग्रीन लेअर पसरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित लेअर लावून घ्यायचा आहे। लेअर लावला की टॅप करून परत हे कंटेनर कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवायचं आहे। आता हे मिश्रण आपणाला 10 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे। आता 10 मिनिटांनंतर चाकू आत घालून आपण चेक करूयात ढोकळा शिजलाय की नाही। चाकू क्लीन निघाला तर असं समजूयात की आपला ढोकळा शिजला आहे। तर आपला चाकू क्लीन निघाला आहे, तुम्ही बघू शकता आपला ढोकळा मस्त फुललेला आहे। आता कंटेनर बाहेर काढून ते थंड व्हायला ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतर चाकूने सर्व बाजूंनी फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हा कंटेनर उलटा करून पाट्यावरती ठेवायचा आहे व वरती हळूहळू टॅप करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे व हलगत कंटेनर काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे, तिन्ही लेअर मस्त पडलेले आहेत, हिरवा कलर ही खूप सुंदर चढलेला आहे। आता आपल्याला ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे। कढाईमध्ये 2 चमचे गरम तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात, त्यानंतर जिरे मोहरी टाकून घेऊयात। तुम्ही बघू शकता जिरे मोहरी किती मस्त फुलत आहे। जिरे मोहरी व्यवस्थित फुलली की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात व त्यानंतर हिंग टाकून घेऊयात, त्यानंतर 1/2 चमचा साखर टाकून घेऊयात। आता यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून घेऊयात व मस्त ढवळून घेऊयात। आता आपण या ढोकळ्याचे काप करून घेऊयात। अशा पद्धतीने हळुवारपणे काप करून घ्यायचे आहेत। वाह, तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे, मऊ लुसलुशीत स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने पूर्ण ढोकळा कट करून घ्यायचा आहे। हा ढोकळा शेंगदाण्याची चटणी, नारळाची चटणी यासोबतही खायला खूप मस्त लागतो। तर या स्वातंत्र्य दिनाला तुम्ही हा ढोकळा घरी नक्की करून पहा व कमेंटद्वारे मला नक्की कळवा हा ढोकळा कसा झाला। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता या ढोकळ्यावरती आपण तयार केलेली चटपटीत फोडणी टाकून घेऊयात। रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।